नमस्कार, शालिनी प्लसच्या कृषी मंत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. कृषी मंत्रामध्ये जाणून घेऊयात आपल्या परिसरातील कृषी यशोगाथा आणि घेऊयात कृषी बातम्यांचा आढावा. पालघर जिल्ह्याच्या महागाव कुकडे येथे राहणारे शेतकरी संतोष पाटील यांनी आपल्या शेतामध्ये पारंपरिक शेती न करता सोनचाफा फुलांची अनोखी शेती केली आहे आणि त्यातून त्यांना चांगलं उत्पन्न देखील मिळत आहे. पाहुयात पाटील यांच्या फुलशेतीची ही यशोगाथा. बोईसर पूर्व भागात शेतकरी संतोष पाटील यांनी आपल्या एका एकर जमिनीत सोनचाफा फुलांची शेती केली आहे. त्यामधून त्यांना चांगलंच उत्पन्न मिळत आहे. सोनचाफा फुलांचे मुंबई येथील दादर बाजारामध्ये जास्त विक्री होत असून संतोष पाटील आपल्या बायकोसह शेतात जाऊन सकाळी 6 वाजता फुलं काढून मार्केटला पाठवतात. आम्ही 15-16 मध्ये 31 गुंठेच्या लागवडीसाठी आम्हाला NHM अंतर्गत शासनाकडून आम्हाला अनुदान मिळालं होतं आणि त्याच्या अंतर्गत आम्ही ही स्वतः मेहनत करून स्वतःचा पोटभरा म्हणून आम्ही स्वतः मेहनत करून हे सगळं काही उभं केलंय आणि ह्याच्यामध्ये शासनाच्या मिळालेल्या लाभाच्या व्यतिरिक्त आम्ही स्वतःच्या स्वखुशीने स्वखर्चाने बाकी इतर लागवड करून आम्ही आमचाच पोटभरा मुलांचे शिक्षण असं आम्ही आमचाच गुजार करतो. ह्याच्यावर एकूण किती जागा आहे आणि किती झाडे आहे आपल्याला? आता आमची जागा आहे 1 एकर आणि 1 एकरमध्ये आम्ही 100 नारळाची लागवड केलेली आहे. साधारण 10-15 नारळाची आंब्याची नावं झाड आहेत आणि 10-15 जांबूची झाड आहेत. बारडोली रत्नागिरी बारडोली जी विकसित केलेली जात आहे कृषी विद्यापीठाने ती जात आपण लावलेली आहे आणि वेंगुर्ला रत्नागिरीवरून सोनचाफा सौंदर्य चाफा म्हणून ही जात आम्ही तिकडनं आणून इकडे विकसित केलेली आहे. अच्छा, सोनचाफा कुठे कुठे उपयोगी पडतो कुठे आणि बाजारचा भाव कसा मिळतो? हे हाला मक्त आपलं लोकल मार्केट काही नाही आहे, फक्त याच्यासाठी मार्केट आहे दादर आणि दादरमध्ये आम्ही उदय फ्लोरा म्हणून एक दुकान आहे, त्या दुकानामध्ये आम्ही इकडने जो काय 200-300-400 माल निघतो आमचा रोजचा शेकडा तो आम्ही साधारण 40-50 रुपये शेकड्याप्रमाणे रोज मुंबईत पाठवण्याचा प्रयत्न करतो. शासनाने जर तुम्हाला आणखी मदत केली किंवा पुढाकार घेण्यासाठी काय योजना आणली तर कोणत्या प्रकारे आपण त्याचा लाभ घेऊ? नक्कीच आम्ही याचा नक्कीच लाभ घेऊ आणि बाजूबाजूचे 2-5 शेतकरी सुद्धा आमच्या संगत घेऊन आम्ही एकत्र येऊन एक मोठी शेती करण्याचा प्रयत्न करू. डिमांड कशी आहे या सोनचा? आपल्या डिमांडच खूप चांगली आहे पण स्वतः करण्याची ताकद असायला पाहिजे. विदाऊट लेबर माणसांच्या भरोश्यावर तुमचं हे काम काही होणार नाही कारण माणसं कशी रोज काढावी लागतात. सकाळी 5:30 ते 6 वाजता ही फुलं जर तुम्ही काढली आणि दादर मार्केटला जर 11 ते 10:30 ते 11 मार्केटला जर गेली तर तुम्हाला त्याचा 2 पैशाचा लाभ होऊ शकतो अन्यथा तुम्हाला त्याचा काही उपयोग होणार नाही. संतोष नुसार जर स्वतः अशा फुलांच्या शेतीत काम केलं तरच त्यात आपल्याला 2 पैसे मिळू शकतात. नोकर किंवा मजूर ठेवून जर कार्यक्रमाला गेले तर अजिबातच उत्पन्न होणार नाही. कृषी सहायिका सौ प्रतिमा लोंढेनुसार शासकीय योजना अंतर्गत विविध मदत आणि अनुदान दिला जात आहे. संतोष पाटीलला सुद्धा कृषी विभागाकडून अनेक योजनांचा लाभ घेता येत आहे. ही जी योजना यांना ह्या संतोष भिकू पाटील म्हणून हे जे शेतकरी आहेत ते त्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या योजनेअंतर्गत 15-16 ह्या सालामध्ये 30 गुंठ्यावर त्यांना अनुदान दिलेलं आहे आणि त्यांनी ते यशस्वीपणे केलेलं आहे आणि त्यांनी जास्त पण त्यांची कलमं आणून लावलेली आहेत त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदा आहेच. नारळ विकास मंडळ पण त्यांना 30 नारळाचे झाडं दिले कलमं रोपं दिलेली आहेत आणि त्यांनी ते उत्तम प्रकारे त्याची निगा करून आज त्यांची रोपं फळधारणा सुरू झालेली आहे त्यांना. पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवरती मात करून उत्तम गेनबा बनगे या शेतकऱ्यांनी अंजीर आणि पेरूची बाग फुलवली आहे. चला तर भेट देऊयात बनगे यांच्या अंजीर आणि पेरूच्या बागेला. कमी पावसामुळे जो दुष्काळ पडलेला आहे त्या दुष्काळाच्या झळा संपूर्ण शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत. तरीही त्यातून ज्या शेतकऱ्यांकडे शेततळ्याची सोय आहे त्यांनी अनुदानित शेततळे घेतलेले आहेत. त्या शेततळ्यांचा त्यांनी योग्य वापरही केलेला आहे. त्या योग्य वापरातून त्यांनी त्यांच्या शेतामध्ये फळबागा फुलवलेल्या आहेत. आता आपण या शेतकऱ्यांकडे ज्या आलेलो आहेत
त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांनी हे जे काय लावलंय ते नक्की काय आहे। पुरंदर तालुक्यात यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे सगळीकडे दुष्काळी परिस्थिती जाणवत असताना देखील उत्तम गेंबा बनगे या शेतकऱ्याच्या शेतात अंजीर आणि रत्नदीप पेरूची बाग चांगलीच भरली। रत्नदीप जातीच्या पेरू वाणाला बाजारात चांगली मागणी असल्यानं याच पेरूच्या वाणाचे पनीरही या ठिकाणी केली जाते। बनगे यांच्या शेतात एक विहीर आहे, परंतु त्या विहिरीला उन्हाळ्यात पाणी असते। यासाठी त्यांनी आपल्या शेतीच्या 6 गुंठे जमिनीत 1 शेततळे सरासरी 1000 टँकर पाणी बसेल अशी 2 शेततळे केले। याच शेततळ्याच्या आधारे एकूण अंजीर बाग पाऊण एकर म्हणजे 160 झाडे आणि पेरूची बाग म्हणजे 400 झाडे आहेत। शेततळ्यात पाणी साठवण्यासाठी ते सासवडवरून पाणी विकत घेऊन ट्रँकरच्या सहाय्याने आणतात आणि शेतातील झाडांना देतात। अंजीर बाग आणि पेरू बाग यासाठी येणारा वार्षिक खर्च पाहता उत्पन्न पुरेसे येऊन देखील समाधानकारक भाव मार्केटमध्ये मिळत नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले। मॅडम, हे पेरूची पनीरी आहे, ही आम्ही माळेगावहून गोविंद बागेमधून आणलेली होती। आता ऍक्च्युअली काय झालंय, ही पनीरी याला मागणी जास्त असल्यामुळे ही पनीरी आम्ही तयार केलेली आहे आणि ही पनीरी आम्ही साधारणतः एक पनीरीला साधारणतः 50 ते 60 रुपये खर्च तयार करण्यासाठी येतो आणि आम्ही ही 150 रुपयांनी विकतो। ही पनीरी सध्या मार्केटमध्ये मिळत नाही। ह्या पेरूची या पेरूचं नाव रत्नदीप आहे। रत्नदीप पेरूची तुम्ही पनीरी स्वतः घरी तयार केली? याचं काही तुम्ही प्रशिक्षण वगैरे घेतलंय? याचं आम्ही काही प्रशिक्षण घेतलेलं नाही। ही पनीरी आम्हाला एका व्यक्तीने बांधून दिलेली आहे। आता त्यांची हे कलम आहे ना, हे कलम हे जॉईंट कलम देतात इथं, इथून हे कट करून टाकणार नंतर आणि हे इथे जॉईंट कट करून टाकणार नंतर हे जे इथून खाली आहे ना, इथून खाली फूट येऊन द्यायची नाही, इथून वरतीच फूट येऊन द्यायची। त्यावेळेस हे कलम तयार होतं। त्याच्या आम्ही हे कलम आता 1-2 महिन्यांनी उतरवणार आहे जानेवारी महिन्यात। नंतर आमच्याकडे 1 महिनाभर ठेवणार आणि नंतर बाकी झाडापासून तुम्ही वेगळं करणार? हा, हे वेगळं करणार इथून। ह्याला दाब कलम हे कलम म्हणतात, बांध कसलं जोड कलम म्हणतात। नंतर आम्ही 2-3 महिन्यांनी शेतकऱ्यांना देऊन टाकणार। तुमच्या व्यतिरिक्त असं आणखी काही लोकांनी घेतलेत का हे? नाही नाही, उपक्रम केलाय का कोणी असा? हा उपक्रम कोणीच केला नाही, सगळ्या लोकांनी माळेगावरूनच गोविंद बागेतन पनीरी आणलेली। हा पहिलाच उपक्रम आहे आमचा। ही पनीरी कुठे इथं मार्केटमध्ये मिळत नाही, आम्हाला एक माणसाने बांधून दिली, त्याच्यावरती आम्ही तयार केलेली। पहिली आमची सक्सेस झाली म्हणून नंतर परत दुसऱ्यांदा केली। आता मार्केटमध्ये जी फळं पाठवत आहे त्याचा तुम्हाला योग्य दर मिळतो का? नाही ना, आता हे 4-5 वर्षात नाही मिळत आम्हाला योग्य दर। तुमची काय अपेक्षा असती? आमची म्हणजे आमच्या खर्चाच्या मानाने तरी आम्हाला मिळाले पाहिजे ना। मग तो भाव मिळत नाही? नाही ना मिळत। मग मुंबईच्या मार्केटला तोच प्रकार होतो का जो सासवडच्या मार्केटला होतो? तोच होतो। मग तुम्ही अजून बाहेर प्रदेशात तुमच्या पेरूला एवढी मागणी आहे, मग बाहेर प्रदेशात तुम्ही विचार केला नाही का कधी पाठवावं म्हणून? विचार केला की पण सोय तर पाहिजे ना म्हणजे माल जाण्याची। आपण पाहिलंय आता सध्या शेतकऱ्यांनी जरी कितीही कष्टातून त्यांच्या फळबागा फुलवल्या असल्या तरी त्यांना जे भाव अपेक्षित आहेत ते भाव मिळत नाहीयेत आणि त्यांच्या अपेक्षांचा भंग होतोय की काय हे आता सध्या तरी याच स्थितीला दिसून येत आहे। पालघर जिल्ह्याच्या बोईसर पूर्वेस असलेल्या बेटगाव येथील सखाराम धोडी यांनी आपल्या शेतामध्ये बांधलेल्या शेततळ्याचा दुहेरी फायदा घेत चांगला उत्पन्न मिळवलंय। चला तर पाहूया सखाराम धोडी यांची ही यशोगाथा। पालघर तालुक्याच्या बोईसर येथे महागाव जवळ असलेले सखाराम धोडीची वाडी आहे। या वाडीमध्ये त्यांनी शेततळ तयार केलेलं आहे। शेततळ असं आहे की लोकांनी त्याची प्रशंसा केलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की मागे सखाराम धोडीने जे ड्रम्स आहे या ड्रम्समध्ये बरेचसे मासे जे आहेत शेततळमधून काढून ठेवलेले आहे। आज त्यांनी स्टॉक काढलेला आहे, त्यांच्या अनुसार त्यांनी जवळजवळ 60,000 बी आणले होते किंवा लहान मासे आणले होते आणि ते शेततळमध्ये टाकले होते। तर आणि त्यानंतर त्यांनी जे काळजीपूर्वक त्याचं ध्यान करून त्या मासे वाढवले
आणि आज जवळजवळ नाहीतरी 1.5 लाखाचे ते मासे झालेले आहे. पालघर जिल्ह्याच्या बोईसर पूर्वेस असलेल्या बेटेगाव येथील सखाराम धोडे यांनी आपल्या शेतीत शेततलाव बांधून मत्स्य व्यवसाय सुरू केला. यामुळे त्यांना बाजारात चांगला भाव मिळत आहे. परंतु पाऊस कमी झाल्यामुळे त्यांना जेवढा लाभ मिळायला पाहिजे होता तेवढा लाभ त्यांना मिळाला नाही. तरी त्यांनी हिंमत सोडली नसून त्यांनी आपला मत्स्य व्यवसाय तसाच सुरू ठेवला. शासनाच्या मदतीने सखाराम धोडे यांना लाभ झाला आणि शासन अशा प्रकारच्या विविध योजना राबवत असतात. आम्ही कृषी सहाय्यक असून पालघर कृषी विभाग मार्फत शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येतो. अशा योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आपला विकास करू शकतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सखाराम धोडे. हे म्हणजे पहिली गोष्ट महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीची म्हणजे इच्छेनुसार त्यांना फळझाडं लागवड करायची मुभा देते. त्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा सातबार असणं गरजेचं आहे आणि कमीत कमी 10 गुंठे त्याची जमीन स्वतःच्या नावावर असणं गरजेचं आहे. त्यानुसार त्यांना आम्ही फळझाडे पुरवतो आणि त्याच्यानंतर त्यांना मग त्या कलमांना लागणारी खतं औषधं पुरवण्यासाठी त्यांच्या अकाउंटला ते मजुरी स्वरूपामध्ये जमा करतोय. पण या ठिकाणी एक शेततळ आपण बघतोय, आपण स्पॉटवर उभे आहेत. हा शेततळ कोणत्या हिशोबाने लाभार्थ्यांना लाभदायक आहे? हा शेततळ ऍक्च्युली मागेल त्याला शेततळ ह्या अंतर्गामध्ये घेतलेला आहे आणि आता ह्या शेतकऱ्याने तर स्वतः मेहनत घेतलेलीच आहे. त्याच्यामध्ये यंदा जर पावसाचा थोडासा तुटवडा आहे, पाऊस जर जास्त असतं तर ह्याच्यामध्ये भरपूर म्हणजे मासपर्यंत फेब्रुवारी मार्चपर्यंत जर त्यांचं पाणी पुरवठा झालं असतं अजून त्यांना उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळालं असतं, पण पावसामुळे ते कमी झालं उत्पन्न. सखाराम साहेब, आपण हे सांगा की जर बाय चान्स पाऊस चांगला राहिला असता तर किती मासे झाले असते? पाऊस जर चांगला राहिला असता तर हे मासे आपल्याला 2-3 टन झाले असते आणि आपल्याला याचे उत्पन्न पण डबल मिळालं असतं. लगभग 2-2.5 लाखाच्या वर गेलं असतं उत्पन्न असं झालं असतं. या शेतकऱ्यासाठी शासनाने काही तुम्हाला मदत केली? शासनाने मला भरपूर मदत केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मला अनुदान पण मिळालेलं आहे आणि प्रत्येक वेळी आपले कृषीचे जे अधिकारी असतात ते वेळोवेळी येऊन आपल्याला त्यांच्या सहकार्याने सल्ला देत असतात, त्यांचे मी आभार मानतो. या हिशोबाने जर पाऊस झाला पुढे तर आपण पुढच्या वर्षी काय पाऊल उचलते? पुढच्या वर्षी सुद्धा मला आणखीन परत दुसरं शेततळ खोदून त्याच्यामध्ये आणखीन मच्छी टाकण्याचा विचार आहे. कृषी अधिकारी आणि कृषी विभागामार्फत जे मिळालेली सवलत आहे त्यानुसार त्यांना अनुदान मिळालेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी जे शेततळ आहे ते तयार केलं आणि तयार केल्यानंतर आज त्यांना उत्पन्न झालेलं आहे. चांगलं उत्पन्न असल्या कारणाने सखाराम धोडे खूप आनंदित आहेत आणि त्यांनी जे शेततळ केलं आहे पुढच्या वर्षी सुद्धा चांगल्या रीतीने ते शेततळ करतील. आशा शेख, शालिनी प्लस. आजपर्यंत आपण अनेक बुटक्या व्यक्ती पाहिल्या असतील, मात्र एखादी बुटकी जनावर तुम्ही पाहिलं नसेल. चला तर मग तुम्हाला आम्ही दर्शन घडवतो देशातील सगळ्यात बुटक्या गायीचे. देशातील उंचीने सगळ्यात लहान गाय वारणानगरमध्ये कृषी प्रदर्शनामध्ये आली होती. या गायीची उंची फक्त 2 फूट 3 इंच असून तिची लांबी केवळ 3 फूट एवढीच आहे. या गायीचं नाव अंबो असं आहे. पाहूयात हा रिपोर्ट. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये किंवा सर्कसमध्ये आजपर्यंत आपण अनेक बुटक्या व्यक्ती पाहिल्या आहेत, मात्र एखादं जनावर बुटकं असल्याचं कदाचित आपण आजवर पाहिलं नसेल. पण वारणानगरमध्ये स्थानिकांना तो दुर्मिळ योग अनुभवायला मिळाला. या परिसरामध्ये सध्या एक गाय भलताच चर्चेचा विषय ठरली आहे आणि त्याला कारण आहे या गायीची उंची. ही गाय अवघा 2 फूट 3 इंचाची आहे. या गायीची लांबी केवळ 2 फूट 3 इंचाची आहे, त्यामुळे संपूर्ण वारणा परिसरांमधून ही गाय उत्सुकतेचा विषय ठरत आहे. पन्हाळा तालुक्यामधल्या वारणानगरमध्ये भरलेल्या वारणा कृषी प्रदर्शनामध्ये या आगळ्या वेगळ्या गायीचं सगळ्यांना दर्शन झालं. या गायीच्या उंची सारखंच तिचं नावही अजबच आहे. या गायीचं नाव आहे अंबू. खेड तालुक्यातल्या कन्हेरसर गावात राहणाऱ्या सफल जाधव या शेतकऱ्याची ही गाय आहे. वारणानगरमध्ये भरलेल्या या प्रदर्शनासोबतच इतर ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनांमध्येही अंबूची चर्चा आहे. दरम्यान या गायीची उंची ही 2 फूट 3 इंच असून लांबी तिची फक्त 3 फूट आहे. आता सध्या 8 ते 9 महिन्यांची ही गाय गाभण आहे. गायची जी जात आहे ही गावरान देशी टाईप मध्ये. गावरान देशी टाईप म्हणजे काय? लोक असे अनेक प्रश्न विचारतात. गावरान गायची वैशिष्ट्य असतात. गावरान गायची वैशिष्ट्य म्हणजे गायीला बसिंग असते, परिपक्व गाय म्हणजे किती सेफची आहे,
काळी गोर असली पाहिजे. तिसरी गोष्ट गावरान गायचे जे पायाचे मुळे पायाचे मुळे काळे गोर असले पाहिजे. वजन आहे वय आहे 4.5 वर्ष आणि 8 महिन्याची गाभण एवढं तिचं वैशिष्ट्य आहे. आणि बरेचसे लोकांनी विचारलं तर टी व्ही चॅनलला बी चालू आहे, प्रत्येक टी व्ही चॅनलला चालू आहे, पेपरलाही गायक असते. आत्तापर्यंत सर्वात गुटकी गाय म्हणून प्रसिद्ध आहे. आजपर्यंत कोणत्या टी व्ही चॅनलने याच्यापेक्षा बुटकी गाई छोटी गाई कुणी सांगितली नाही की कुणी दाखवलेली नाही. कृषी मंत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. अप्पा, ये चींटी खाना कैसे चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर जा. अप्पा अप्पा ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांती नंतर कृषी मंत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. सध्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग होताना दिसतायत. आधुनिक शेतीच्या साह्याने अनेक अडचणींवरती मात करून शेतकरी भरघोस उत्पन्न घेताना दिसतोय. सेडनेटद्वारे सुद्धा भरघोस पीक आपण घेऊ शकतो आणि हे सिद्ध करून दाखवलंय इंदापूर तालुक्यातील तानाजी शिंगाडे या शेतकऱ्याने. चला तर मग पाहूया तानाजी शिंगाडे यांची कृषी यशोगाथा. इंदापूर तालुक्यातील तानाजी शिंगाडे यांच्याकडे वडिलोपार्जित 16 एकर एवढी शेती आहे. पहिल्यापासूनच त्यांचं कुटुंब शेती हाच व्यवसाय करत असे. त्यांनीही तो वारसा जपला आणि तेही आता शेतीच करतात. यापूर्वी त्यांनी शेतामध्ये डाळिंबाची लागवड केली होती, मात्र ही बाग रोगराईने ग्रासली गेली आणि त्यामुळेच त्यावेळी म्हणावे तसे त्यांना उत्पन्न मिळाले नाही. यानंतर बराच अभ्यास केल्यानंतर शिंगाडे यांनी आधुनिक शेतीचा म्हणजेच शेडनेट शेती करण्याचा मार्ग निवडला. अनेक ठिकाणची शेडनेटची पाहणी करून त्यांनी अखेर 40 गुंठ्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून शेडनेटची उभारणी केली. यासाठी त्यांना 12 लाख रुपयांचा खर्च आला. या उभारणी व्यतिरिक्त बेड तयार करणे, आवश्यक माती आणणे आदी कामांना वेगळा खर्च लागला आहे. हे शेडनेट 40 गुंठ्यात उभारले असून 52x76 फूट 4 मीटर उंचीचे बांधून तयार करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी बेड तयार करण्याचे काम हाती घेतले. बेड हा शेडनेट शेतीचा आत्मा असतो, त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, त्यामुळे उत्कृष्ट बेड निर्मितीकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येक नेट हाऊसमध्ये लाल माती आणि गावरान खत वापरून त्यामध्ये फोरेट मिसळून त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते.
त्यानंतर ट्रायकोडर्मा मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट आणि कुशल मनुष्यबळाचा उपयोग करून बेड तयार करण्यात आला. प्रत्येक बेडची रुंदी ही 1 मीटर, लांबी 38 मीटर आणि उंची 45 सेंटीमीटर, तर 2 बेडमधील अंतर 45 सेंटीमीटर ठेवण्यात आले आहे. पहिल्यांदा आम्ही अगोदर ओपन पिकं घेत होतो. आमचे वडिलोपार्जित जे ओपनची पिकं घेत होते अगोदर, त्यात काही जास्त उत्पन्न भेटत नव्हतं किंवा रोगराई जास्त होते ओपनला. नंतर मग मी सेडनेट करायचं डोक्यात विचारल्यानंतर बऱ्याच ठिकाणी सेडनेट पाहिलं. अगदी युट्यूबवर ह्याच्यावर मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या अनुभव बघितले मी. नंतर मग शेडनेट करायला ठरवलं. ठरवत असताना ह्याचा खर्च पण भरपूर आहे आणि मला कृषी सहाय्यकांना भेटलो मी. नंतर ह्याचं ज्या स्कीममध्ये होतं शेडनेट त्यांना मी चौकशी केली. त्यानंतर मी शासनाकडून सबसिडी भेटली मला ह्याची आणि मी बँक लोन बाकीचं केलं. असं मिळून मला पहिल्या वर्षी मी पिकात चांगले पैसे झाले. शिंगाडे यांनी पुण्याहून 64,000 रुपये किमतीचे बियाणे विकत घेतले. बियाणे महाग असल्याने घरच्या लोकांनीच त्यांना शेतामध्ये लागवडीसाठी मदत केली. या लागवडीमध्ये पेरलेले सगळी रोपं उत्तम प्रकारे उगवली. यंदाच्या हंगामात शिंगाडे यांनी 40 गुंठा शेडनेटमध्ये काकडीची लागवड अगदी सरळ पद्धतीने केली. 2 बियाणांमध्ये 2 फूट आणि 2 ओळींमध्ये 1.5 फूट अंतर ठेवून भरपूर झाडे या जागेमध्ये व्यवस्थित बसली. 2 ओळींमध्ये ठिबकची लॅटरल पसरवण्यात आली आहे. ड्रिपद्वारा गरजेप्रमाणे विद्राव्य खते सुद्धा देण्यात आली आहेत. काकडीची जसजशी वाढ झाली तसतसे वेल जाळीमध्ये आणि दोरीच्या सहाय्याने वर बांधण्यात आले. शेवटी शेवटी वेलाची उंची 15 फूट पर्यंत होते. त्याप्रमाणेच जाळ्या लावून ठेवल्या होत्या. लागणीनंतर 35व्या दिवशी तोडणी सुरू झाली. यामधून 1 दिवसाआड 1.5 ते 2 टन माल निघतोय आणि हा माल मुंबईला बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवला जातोय. लेबरच्या सहाय्याने 20-20 किलोच्या पिशव्या करून अत्यंत काळजीपूर्वक मुंबईच्या मार्केटमध्ये हा माल नेला जातोय. सध्या काकडीला 18 ते 20 रुपये किलोचा दर मिळतोय. काकडीच्या या पिकामध्ये तोडणीतील मशागत ही वेळेवर होत असल्याने पिकंही जोमात आली आहेत. आत्तापर्यंत त्यांना 21 टन उत्पादन मिळाले असून 4 लाख रुपये मिळाले आहेत. त्यांनी अजून पुढील 3 महिने 20 ते 22 टन माल निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे. भाव जर असाच राहिला तर त्यांना संपूर्ण खर्च वजा जाता या काकडी पिकामध्ये 5 ते 5.5 लाख उत्पन्न निव्वळ नफा मिळणार असल्याचे तानाजी शिंगाडे सांगतायत. मी काकडीचं लागण केली. काकडी लागण करायच्या अगोदर मी बेड तयार केले, खत त्यात भरले, नंतर मी मल्चिंग टाकला, रोपं लावून घेतली. रोपं एवढी महागायची असल्यामुळं स्वतः मी लागण करून घेतली आणि बेड टोपून घेतल्याचा चांगला फायदा भेटतो. रोपं तयार केल्यापेक्षा बेचे लागवड चांगली साधते. आणि नंतर मग मी सपोर्ट जाळी लावली त्याला बांधण्यासाठी आणि आता वेल चांगली उंची झालेली आहे. 7व्या ते 8व्या तोड्यातून मला 18 ते 20 टन माल निघाला आतापर्यंत. आणि मार्केट मी पुण्याला आणि मुंबईला पाठवतो आणि रेट 18 ते 20 रुपये सरासरी भेटलेले आहेत आतापर्यंत. मला 3 ते 3.5 लाख रुपये भेटले ती. मला आणखी 20 ते 22 टन 20 ते 25 टन माल निघणार असं अपेक्षा आहे. आणखी 3 ते 3.5 लाख रुपये भेटते नाही असं मला 7 लाख रुपये भेटते नाही. तानाजी शिंगाडे या शेतकऱ्याला त्यांची पत्नी मनीषा शिंगाडे यांची मोलाची साथ लाभली आहे. तानाजी यांच्या अनुपस्थितीत मनीषा शिंगाडे या स्वतः ट्रॅक्टर चालवतात. मजुरांना कामावर घेऊन जाण्याचे कामही त्याच करतात. यातून महिला देखील पुरुषांबरोबरीने काम करू शकतात हेच त्यांनी दाखवून दिलं.
शेती करत असताना शेतकऱ्यांनी पाणी परीक्षण आणि माती परीक्षण करणे फार महत्वाचे विषय राहिले आता. आणि सेंद्रिय रासायनिक खताचा कमी वापर करून सेंद्रिय खताचा जितका वापर करता शेणखत तुमचं बाकी कंपोस्ट खत असेल किंवा काय बाकीच्या खतांचा वापर करून जेवढा जमिनीचा पोत वाढवता येईल तेवढं वाढवा. कारण सेंद्रिय खताने रासायनिक खताने तुमचं जमिनी नापीक व्हायला लागले आहे आणि कालांतराने हे जमिनी नष्ट होत चालले आहेत. भविष्यात हा जमीन टिकवणं गरजेचं आहे. कृषी मंत्रामध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील कृषी मंत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर चला. अप्पा अप्पा ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना. अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार. अब पढ़ना पक्का.